नमस्कार मंडळी, मी दिलीप साठे। माझ्या छोट्या छोटूपच्या परिवारामध्ये तुमचं सगळ्यांचं परत एकदा मनपूर्वकचं स्वागत आहे। सो मित्रांनो, आज आहे श्रावण महिन्यातील पहिला सोमवार, पहिला श्रावणी सोमवार, आणि त्यानिमित्त आता मी चाललो आहे लिंगेश्वराजवळ। म्हटलं चला तुम्हाला पण दर्शन घडवूया, छोटासा ब्लॉक करूया पहिल्या श्रावणी सोमवाराचा आणि लिंगेश्वराचं दर्शन घेऊया। चला बघा, ही आहे आमची साठमाडी आणि याच्या समोरच आहे लिंगेश्वराची कमाणी। आपल्या चॅनलवरती ऑलरेडी ब्लॉग्स आहेत लिंगेश्वर मंदिराचे, ज्यात आपण अभिषेक बघितला होता। आणि बघा, सगळेजण भाविक आलेत आज आमच्या गावातून। बाहेरून कोणाला परमिशन नाही आहे गावाच्या बाहेरून यायला, कारण कोरोना व्हायरसमुळे जे गावातले लोक आहेत ते सगळे बघा चाललेत। तर आपण पण जाऊया, चला। ही बघा, ही फुलं आहेत, कसली फुलं आहेत ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। खूप सुंदर अशी फुलं आहेत, याचे मी फांदी नेऊन 2 वर्षापूर्वी घरी लावलेली, आणि मस्त फुलं येतात बघा। खूप सुंदर अशी पायवाट आहे आणि दोन्ही बाजूला हिरवंगार झालंय। ज्यांना माहीत नाही आहे त्यांना सांगतो, आता आपण आहोत महाळुंगे साठेमाडीमध्येच, म्हणजेच माझ्या घरी गावी। बघा, खूप जास्त सगळीकडे हिरवंगार झालंय। तर चला जाऊया आपण लिंगेश्वराजवळ। माळाला पाणी नाही आहे, पाऊस नाही आहे 2-3 दिवस कोकणात, त्याच्यामुळे काय पाणी नाही आहे। इकडे आहे नंदी, पहिल्या नंदीचं दर्शन घेऊया। आणि तिकडे शंकराचं एक छोटस ध्वज उभा केलाय। माझ्यासोबत तुम्ही पण दर्शन घ्या आणि ज्या पण तुमच्या काही मनातल्या इच्छा असतील तर त्या आपल्या देवासमोर मांडा। वा, खूप मस्त अगरबत्तीचे सुगंध सगळीकडे दरवळत आहेत। आणि हे आहेत मित्रांनो घंटा, ज्यांनी नवस केले होते आणि त्यांचे नवस पूर्ण झालेत, त्यांनी ह्या घंटा बांधल्यात। खूप सुंदर असं हे प्राचीन झाड आहे कधी। आता आपण पुढे जाऊया आणि लिंगेश्वराचं दर्शन घेऊया। ही बघा, ही आहे शंकराची स्वयंभू अशी पिंडी, म्हणजेच लिंगेश्वराचं मंदिर पाण्यात आहे। आणि खूप सुंदर असं मंदिर आहे, बघू शकता सगळीकडे हिरवागार निसर्ग आहे। आणि मध्येच वाळामध्ये हे शंकराची पिंडी आहे आणि त्याच्या समोरच तुम्हाला दाखवतो गणपतीची पण पिंडी आहे मागे। ते बघा मित्रांनो, ती जी दिसते समोर, ती जी दिसते ती आहे गणपतीची पिंडी आणि ही आहे शंकराची पिंडी। तुम्ही पण दर्शन घ्या या लिंगेश्वराचं। हा आहे मंदिराच्या सभोवतालचा परिसर, खूप सुंदर असा परिसर आहे। खूप मोठी मोठी झाडं आहेत आणि आता पावसात तर खूप सुंदर अशी निसर्गाचं रूप आहे। आणि त्यात आज श्रावण समोर आहे, खूप प्रसन्न असा दिवस आहे। मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच, कसा होता आजचा ब्लॉग ते मला नक्की सांगा। आणि आमच्या लिंगेश्वराच्या चरणी नतमस्तक व्हा।